लडाख परिसरात शुक्रवारी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारी बस शोक नदीत कोसळल्याची दुर्घटना घडली होती या दुर्घटनेत सात भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता यामध्ये सातारा जिल्ह्यातील खटाव येथील सुभेदार विजय शिंदे यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली दोन भाऊ असा परिवार आहे सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आल्याने संपूर्ण खटाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे सुबेदार विजय शिंदे हे एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये लष्करी सेवेत दाखल झाले होते चोवीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी विविध ठिकाणी देश संरक्षणासाठी काम केले विजय शिंदे यांचे वडील संजयराव शिंदे हे देखील लष्करात होते तसेच मोठे बंधू प्रमोद शिंदे हे लष्करात पॅरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत विजय शिंदे यांचे पार्थिव रविवारी विसापूर येथे आणले जाणार आहे तिथेच शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील सुबेदार विजय शिंदे हे खटाव तालुक्यातील विसापूर येथील रहिवाशी होते विजय शिंदे हे सध्या लडाख परिसरात सेवा बजावत होते ते एकोणासशे अठ्ठ्याण्णव साली बावीस मराठा लाईट इन्फ्रंटीमध्ये रुजू झाले होते विसापूर हे गाव लष्करी परंपरेसाठी ओळखले जाते द कॉलमसाठी मुकुंदराज काकडे सातारा